आगामी विधानसभा महायुती तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विधानसभेच्या 85 जागा लढणार. आतापासून विधानसभेला सामोरं जा अजित पवारांच्या सूचना. सत्ताधारी आमदारांच्या कारखान्यांनाच कर्ज हे आरोप तथ्यहीन. आरोपामध्ये आमच्याकडे जे प्रस्ताव आहे आले होते त्याची पडताळणी करूनच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. अजित पवार यांची एबीपी माझाला माहिती. अजित पवार गटाच्या बैठकीला माजी मंत्री नवाब मलिक यांची उपस्थिती. बैठकीचं निमंत्रण आल्यामुळे नवाब मलिक उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी नवाब मलिक यांची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती. नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. मलिकांपेक्षा गंभीर गुन्हे केलेले लोक सरकारमध्ये. फडणवीस यावरती काही बोलणार का? संजय राऊतांचा सवाल. तर एका मताची गरज असल्यानं मलिकांना सोबत घेतल्याचीही राऊतांची टीका. शिवसेना शिंदे गटाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक संपन्न. विधान परिषदेमध्ये महायुतीच्या 9 जागा निवडून आणायच्या. बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना सूचना. एससी आणि एसटी मतांसाठी भाजपची मोर्ची बांधणी. एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा. विधानसभा निवडणुकीमध्ये बेसाबद राहू नका. फडणवीसांच्या सूचना. दूध उत्पादकांना प्रतिलिटर 30 रुपये शिवाय 5 रुपये अनुदान असे 35 रुपये शेतकऱ्यांना मिळणार. तर दूध भुकटी निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना किलोमागे 30 रुपये देणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. महाराष्ट्रामध्ये दुधाला 40 रुपये दर मिळावेत यासाठी आंदोलन सुरू आहेत. जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. किसान सभेच्या अजित नवलेंची माहिती. सोलापूरच्या माळशिरसमध्ये महायुतीचा कृतज्ञता मेळावा संपन्न. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती. दीक्षाभूमीमध्ये आजपासून सर्वसामान्यांना पुन्हा दर्शनासाठी प्रवेश. छोट्या छोट्या समूहामध्ये पोलिसांच्या देखरेखीमध्ये भाविकांना प्रवेश दिला जातोय. काल दिवसभर दीक्षाभूमीमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. दीक्षाभूमीवरती तोडफोड प्रकरणामध्ये वंचितचे शहर अध्यक्ष यासह 15 जणांवरती गुन्हा दाखल. हिंसक आंदोलन केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती. दीक्षाभूमीच्या जवळ असलेल्या शाळांना आज सुट्टी जाहीर. तोडफोडीच्या घटनेनंतर दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती वाहतूक निर्बंध असल्यानं बीआरए मुंडले शाळेकडून सुट्टी जाहीर. दीक्षाभूमी परिसरामध्ये भूमिगत पार्किंगच्या कामाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी. महाड येथील चौदार तळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी 72 कोटींचा निधी मंजूर. बाबासाहेबांच्या मूळ गावी स्मारकही उभारलं जाणार. उदय सामंत यांची माहिती. मनोज जरांगे 12 जुलैला शांतता रॅली काढणार. यासंदर्भात मराठा समाजाची आज जालना शहरामध्ये आढावा बैठक. पुण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. महिलांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या भिडेंच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाणार असल्याची प्रशांत जगताप यांची माहिती. पुण्यातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या 7 एरंडवणेमध्ये 2 गर्भवतींना तर कोथरूडच्या 1 झिकाची लागण. 10वी 12वीच्या पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार. कोणतंही शुल्क न घेता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे शाळांना आदेश. नीट पीजी परीक्षा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता. नीट पीजी योजना ऑनलाईन पद्धतीनं होणार. 22 जूनला होणारी परीक्षा आयत्यावेळी केली होती रद्द. गणेश उत्सवासाठी उद्यापासून एसटीचं आरक्षण. प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा गणेश उत्सवाच्या 60 दिवस आधीच आरक्षणाची मुभा. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून करता येणार आरक्षण. शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारामध्ये आढळला मृतसाप. सांगलीच्या पलूस तालुक्यातली घटना. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर. या प्रकरणामध्ये करडच्या मांत्रिकासह 6 जणांवरती गुन्हा दाखल. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे तलावातील पाणीसाठा 1.5% वाढला. 7 तलावात मिळून 8.24% पाणीसाठा. यंदा वेळेच्या 6 दिवस आधीच मान्सूननं देश व्यापला. भारतीय हवामान विभागाची माहिती.
तर आजपासून 6 जुलैपर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचाही हवामान विभागाचा अंदाज. चांदोली धरण परिसरामध्ये दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या टीमकडून शिराळा तालुक्यातील दरड कोसळण्याची भीती असलेल्या भागाची पाहणी. साताऱ्यामधल्या पश्चिम भागामध्ये कालपासून पावसाची बॅटिंग सुरूच. कोयना परिसरामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद. महाबळेश्वरमध्ये 102 मिलीमीटर पाऊस. गुरांना चारण्यासाठी घेऊन गेलेला गुराखी ओढ्यातून गेला वाहून. महाबळेश्वरमधील घावरी इथली घटना. पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यामध्ये अडथळा. अमरावती जिल्ह्यामध्ये 55% पेरण्या पूर्ण, तर चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये केवळ 16% पेरणी झालेली आहे. पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका सतर्क. वालढुणी, नेतिवली, कचोरे या टेकडींवरील कुटुंबांना केडीएमसीची नोटीस. टेकडीवरती राहणाऱ्या कुटुंबांना स्थलांतर करण्याचे आवाहन. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील देहन पांगलोळी या राज्यमार्गावरती बिबट्याचं दर्शन. तालुक्यातील अन्य भागातही बिबट्याचं दर्शन झाल्याचं समोर. कोळवट फाट्यावरती घनदाट जंगलातील परिसरामध्ये दिसला बिबट्या. लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्याचे धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होणार असल्यानं महिलांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्णयाचं स्वागत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.